जरी जीवंत के देवी बाल युक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ति पूर्ण कामे नमोस्तुते। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते। आज श्रावणातला शुक्रवार म्हणजे जरा जीवंतिका पूजन म्हणजे ज्योती पूजन। तर ज्योती पूजनाचं महात्म्य काय आहे, ज्योती पूजन का करायचं असतं, कसं करायचं, याचा या आधी आपला व्हिडिओ आलेला आहे, त्यामध्ये आपण आजची जी कहाणी ही ऐकूया। तर चला करूया ज्योती पूजन। आणि ज्यांनी जर का तुम्हाला जर तुम्ही ज्योतीची कहाणी ऐकली तर नक्की बघा आणि जरूर ऐका ज्योती पूजन आणि सोबत कहाणी सुद्धा ऐकूया। हे बघा, अशा पद्धतीने मी देवाजवळ अगदी साधीशी पूजा मांडलेली आहे, काही खूप मोठं असं हे नाही केलंय। हे माझे कान्होबा कृष्ण भगवान, एक साधीशी पूजा आहे आणि देवाजवळ अगदी साध्या पद्धतीने, एकदम साध्या पद्धतीने हे ज्योतीचं फोटो मांडून घेतलेला आहे, दिवा लावलेला आहे इथे आणि गणपती पूजन इथे करून घेतलेलं आहे। गणपती बाप्पांना पण फुल आणि आघाड्याचं पान वाहिलेलं आहे। तर आता मी ज्योतीचं पूजन करून घेते आणि तुम्हाला कहाणी सुद्धा ऐकविते। हे बघा देवपूजा देव अशा प्रकारे, आणि हे जे साहित्य आहे पूजेसाठी इथे सगळं एकाच ठिकाणी घेऊन घेतलंय, म्हणजे उठबस होत नाही। हा नैवेद्य, हे फुलं, हळदी कुंकू आणि ही आघाड्याची आणि दुर्वांची माळ आणि कापसाचं वस्त्र, इतकं सगळं इथे मी असं पद्धतीने बघा मांडून घेतलेलं आहे। ज्योती मातेला अक्षता वाहून त्यांना आवाहन करून घ्यायचं आहे इथे येण्याचं। वाहनार्थम अक्षदम समर्पयामी, आणि मग फुलांनी त्यांना स्नान घालायचं आहे। प्रत्येक फोटोला थोडं थोडंसं लावायचंय अगदी पाणी, कारण फोटो खराब व्हायला नको। आता या फोटोमध्ये ज्या काही पुरुष देवता आहे त्यांना अष्टगंध आणि ज्या स्त्री देवता आहे त्यांना हळदी कुंकू वाहायचं आहे आपल्याला। तर बघा, आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये याची संपूर्ण माहिती घेतलेली आहे की जरा जीवंतिका पूजन किंवा ज्योती पूजन म्हणजे काय, त्याचप्रमाणे हे पूजन का करतात, आणि या ज्यांनी जर का हा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी कृपया व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सगळी संपूर्ण माहिती कळेल। आणि प्रत्येक ह्या फोटो मागचं आपण कारण, आपण प्रत्येक ह्या फोटोची, प्रत्येक प्रतिमाची आपण पूजा का करतो, ही सगळी संपूर्ण माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर आज फक्त मी तुम्हाला कहाणी सांगणार आहे आणि याचं उद्यापन कसं आहे ते सुद्धा सांगणार आहे। त्यामुळे सगळ्यांनी ज्यांनी हे पूजन केलं असेल त्याचं उद्यापन कसं करायचं, खूप साधं उद्यापन आहे, त्यामुळे त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि उद्यापन कसं करायचं ह्याची सुद्धा माहिती करून घ्या। बघा, असं मी आता अष्टगंध लावून घेते प्रत्येक यांना। थोडं थोडंच लावते, कारण काय होतं तर फोटो खराब होतो। मग दिव्याला पण हळदी कुंकू लावायचं राहिलं, दिव्याला पण लावून घेते। आता आपण फूल अर्पण करूया। खूप साधं सोपं पूजन आहे हे, काहीच वेळ लागत नाही। आणि आपल्या संततीच्या प्रगतीसाठी, आपल्या संतानांच्या रक्षणासाठी प्रत्येक तमाम मातृशक्तींनी करावयाचं हे अतिशय उत्तम असं पूजन आहे। त्यामुळे सगळ्यांनी हे पूजन आवर्जून करा, कारण की याला काही खूप वेळ लागत नाही। बघा, आता मी हे कापसाची ही जी वस्त्रमाळा, ही वस्त्रमाळा सुद्धा अर्पण करून घेते। हे बघा, ही वस्त्रमाळा अर्पण करून घेतली आहे। त्याचप्रमाणे हा असा दुर्वा आणि आघाड्यांचा हार बनवलेला आहे, अशा प्रकारे मी लावून घेतलेला। आता बस झाली ही पूजा, इतकी साधी सोपी पूजा आहे। दीप ओवाळून घ्यायचा आहे आपल्याला, धुपाने ओवाळून घ्यायचा आहे आणि या ज्योती मातेला मनोमन प्रार्थना करायची आहे आपल्या संतानांच्या रक्षणासाठी। प्रत्येक मातेने आवर्जून करावी अशी हीच पूजा आहे।
अगदी साधी सोपी पूजा आहे। फक्त काही काही ठिकाणी कुळाचार म्हणून बरेच ठिकाणी ही पूजन केले जाते, त्यामध्ये मुठीचं पुरण वगैरे करतात। पण आपण ही पूजा जर करत नसाल आणि जर तुम्हाला करायची असेल सुरुवात, तर तुम्ही अगदी एवढ्याच साध्या पद्धतीने ही पूजा केली तरी फार उत्तम आहे। अगदी ह्या साध्या पद्धतीने तुम्ही हे पूजन करायचं आहे आणि आपल्याला जीवती मातेला आपल्याला दूध आणि फुटाण्यांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। बघा, बस झाली, इतकी साधी सोपी पूजा आहे मैत्रिणींनो। आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी ही तुम्ही नक्की हे पूजन करा। पण श्रावणातले शुक्रवार आहे तर शेवटच्या शुक्रवारी याचं उद्यापन कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला कहाणी झाल्यावर सांगणार आहे। कहाणी शुक्रवारची जीवतीची ऐका। शुक्रवारा तुमची कहाणी। आटपाट नगर होतं, तिथं एक राजा होता। त्या राजाला मुलगा नव्हता। तेव्हा राणीनं काय केलं, एका सुईणीला बोलावून आणलं। अगं अगं सुईणी, मला नळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे, मी तुला पुष्कळ द्रव्य देईल। सुईणीनं गोष्ट कबूल केली। ती त्या तपासावर राहिली। गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली। तेव्हा ती सुईण तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई बाई, तू गरीब आहेस, तुझं बाळणपणाचं पोट दुखू लागलं तेव्हा मला कळव, मी तुझं बाळणपण फुकट करेन। तिनं होय म्हणून सांगितलं। नंतर ती सुईण राणीकडे आली। बाईसाहेब बाईसाहेब, आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे। तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे। लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहेत। तेव्हा आपल्या घरापासून तो तेथपर्यंत काही करणार नाही असा एक गुप्त भुयार तयार करावं आणि आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी। मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन। असं ऐकल्याबरोबर राणीला खूप आनंद झाला आणि जसजसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळ्यांचं डंभ केलं। पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या। भुयार तयार केलं। 9 मास भरतास बाळंतपणाची तयारी केली। इकडे ब्राह्मणीन बाईचं पोट दुखू लागलं। सुईणीला बोलावू आलं। त्याबरोबर तुम्ही पुढं व्हा, मी येते म्हणून सांगितलं। धावत धावत राणीकडे आली। पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं। नंतर ब्राह्मणाच्या घरी आली। बाई बाई, तुझी आई पहिली खेप, डोळे बांधलेस तर भिणार नाहीस ना, नाही बांधलेस तर भय वाटेल, असं म्हणून तिचे डोळे बांधले। ती बाळंत झाली, मुलगा झाला। सुईणीनं एक दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला व तिनं एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढं ठेवला। मग बाईचे डोळे सोडले, तुला वरवंटात झाला असं सांगू लागली। तिनं नशिबाला बोल लावले, मनामध्ये दुःखी झाली। सुईण निघून राजवाड्यात गेली। राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली। मुलाचं कोडकौतुक होऊ लागलं। इकडे ब्राह्मणींबाईने नेम धरला, श्रावण मासी दर शुक्रवारी जीवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं, जय जीवती आई माते, माझं बाळ जिथं असेल तिथं खुशाल असो, असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे, हे त्या मुलाच्या डोक्यावर पडावे। हिरवं लुडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य, कारलीच्या मांडवा खालून जाणं वर्ज्य केलं, तांदळाचं धुणं वलांडणं बंद केलं, याप्रमाणे ती नेहमी वागू लागली। इकडं राजपुत्र मोठा झाला। एके दिवशी बाहेर फिरायला निघाला। त्या दिवशी ती नाहून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती। तेव्हा याची नजर तिजवर गेली। हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला। रात्री तिच्या घरी आला। दारात वासरू गाय बांधली होती। चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला। वासराला वाचा फुटली। ते आपल्या आईला म्हणालं, कोण्या पाप्यानं माझ्या शेपटावर पाय दिला? तेव्हा ती म्हणाली, जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय द्यायला भीईल काय? हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपली आईपासून काशीत जाण्याची परवानगी घेतली। काशीत जाऊ लागला। जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथं उतरला। त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती, पण ती 5वी 6वीच्या दिवशी जात असत। राजा आला। त्या दिवशी चमत्कार झाला। 5वीचा दिवस होता। राजा दारात निजला होता। 7वी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण ग हे मेलं वाटेत पसरलं आहे? जीवती उत्तर करते, अगं अगं, माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे, मी काही त्याला वलांडू देणार नाही। मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते। त्यांनी हा संवाद ऐकला। इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर 7वी आणि जीवती आपापल्या रस्त्यांनी निघून गेल्या। उजाडल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले। तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला, आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली। राजानं ती मान्य केली।
त्याही रात्री त्याप्रमाणे प्रकार झाला. दुसरे दिवशी राजा चालता झाला, इकडे ह्याच त्यांचा मुलगा वाढता झाला. पुढं काशीत गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली. देव पिंड देतेवेळी ते घ्यायला दोन हात वर आले. असं होण्याचं कारण त्या ब्राह्मणांना विचारलं. ते म्हणाले, घरी जा, साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलव, म्हणजे याचं कारण समजेल. मदाला मोठी चुटपुट लागली. घरी आला, मोठ्या थाटानं मावंद केलं. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली, घरी कोणी चूल पेटवू नये, सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठं संकट पडलं. राजाला निरोप धाडला, मला जीवतीचं व्रत आहे, माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळले पाहिजे. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत, कारल्याच्या मांडवा खालून गेली नाही, पण ती जेवायला आली. दरवेळेस जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो, असं म्हणाली. पुढं पानं वाढली, मोठा थाट जमला. राजानं तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला. तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम सुटून पान्हा फुटला. तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटू लागल्या. त्या त्याच्या तोंडात उडाल्या. तो हातची तपेली ठेवून रुसून निजला. काही केल्या उठेना. तेव्हा आई गेली, त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, असं होण्याचं कारण काय? तिनं सांगितलं, ती तुझी खरी आई, मी तुझी मानलेली आई, असं सांगून सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढं त्यानं आपल्या आई बापास राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून देऊन त्यासुद्धा आपण राज्य करू लागला. तर जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हाला हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपली. जसं हे पूजन सोपं आहे तसं याचं उद्यापन सुद्धा सोपं आहे. याच्या उद्यापनाला आपल्याला फक्त एका सुवासिनीला आपल्या घरी बोलवायचं आहे आणि वरच्या शुक्रवारी आपल्याला असं साध्या पद्धतीने ज्योतिपूजन असं ज्योतिपूजन करायचं आहे आणि एका गोडाचा नैवेद्य दाखवून आपल्याला एक सुवासिन आपल्याला जीव घालायची आहे आणि तिची आपल्याला खडा नारळाने ओटी भरायची आहे. बस इतकं साधं सोपं पूजन आहे हे. तर सगळ्यांनी नक्की करा, नक्की उद्यापन सुद्धा करा. तोपर्यंत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.